तीन दिवसापासून उपोषणाले बसले, गोळ्या खेळून राहिले काय? तुम्ही 10:30 वाजता आम्हाला मुच्चिकुळ साहेब सांगितलं का 10:30 वाजता आम्ही हजर आहे, 10 मिनिटांचे आम्ही काढायचे आहे कॉन्टॅक्ट मध्ये 5-5 मिनिटांना अहवाल तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि आज तुम्ही तुम्हाला जो अहवाल भेटणार आहे चांगलं जेवण देणार आहे तो उपोषणाला बसला म्हणून, आणि तो तुमचा अधिकार आहे नाही, त्याचं काय वाकपत्र द्या सांगा काय. आमच्याकडून होत नाही, आम्ही करत नाही, आमचा अधिकार नाही, उपोषण सोडू शकत नाही, उपोषणाला भेट देऊ शकत नाही, संपला विषय. आम्ही कामगार ऑफिसच्या कनेक्ट नाही आहे, संपला आमचा विषय, तुमचा विषय संपून टाकतो आम्ही. कायले आम्ही वाट पाहतो तो भयासारखे तो बसला उपोषणाला, त्याच्यासाठी आम्ही बसलो वाट पाहत. बच्चूकुळ साहेबांना कार्यकर्त्याने फोन केले का तिथं जा तुम्ही कोणतरी थांबा, तुमचं बोलणं झालं का नाही, 8:30 वाजता साहेब टेक्निकल अडचण लाईन दोन वेळा येऊन गेली काही काही हरकत नाही ना याचं देणार पत्र, फक्त तुम्हालाच नाही झालं कलेक्टर ऑफिस आणि वरिष्ठ लिव्ह जाईल ते हातात देता येणार नाही, ते लाईन आल्यावर देऊन टाकू. ठीक आहे ना, येऊ द्या ना लाईन, येऊ द्या ना. आमच्या हातात नका देऊ तुम्ही, इथं नाही होत टाईप करून तुमच्या पद्धतीने हाताला लिहा, तुमच्या अधिक खालच्या कर्मचाऱ्याला द्या तो टाईप करून आणा. आम्ही देतो पत्र देतो. अरे काय पत्र देता, कधी देता तुम्ही सहानुभूती करू. अहो आम्ही त्याची काय फोडल्या असत्या, काहीच अडचण नाही. मी काय म्हणतो थोडस फक्त लाईन घेऊ द्या, लाईन आला तुम्ही तिथं बसा, 10 मिनिटाच्या लाईन आल्यावर भेटून जाईल, फक्त लाईन घेऊ द्या, एवढंच अडचण आहे. लाईन देऊ द्या फक्त, लाईन आल्यानंतर 10 वाजेपर्यंत नाही नाही ना बाबा, तुम्ही सही करून 10 मिनिटं थांबून देऊ ना, 10-15 मिनिटं लाईन देऊ द्या. महाराजांची अमरावती शहरात लाईन चालली तुमच्या, काय करून कलेक्टर लाईन देऊ द्या का, शकणार लाईन बोलावतो आम्ही, दहा फोन कोणाला लावतो लाईन लावा. बच्चे भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रदीप भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ कारवाई झालीच पाहिजे. ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे. धुर्वे सहायक आयुक्ताला निलंबित केलंच पाहिजे. धुर्वे सहायक आयुक्ताला निलंबित केलंच पाहिजे. धुर्वे सहायक आयुक्ताला निलंबित केलंच पाहिजे. या सहाचा अभय देऊ झाला तुझ्या आज तिसरा दिवस आहे उपोषणासाठी एचआरटी बसलो का, जे आरोग्य विभाग कामगार विभागाकडून जे जेवण येत आहे हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं येत आहे. कामगारांची गावात आल्यानंतर नेहमीची तक्रार होती की जेवण काहीच कामाचं नाही आहे, त्यामुळे आम्ही त्या दिवशी चेक केलं आणि ते जेवण पाहिलं होतं, ते पूर्ण विटलेलं होतं. आणि विटलेलं झाल्यानंतर आम्ही तहसीलदार मॅडम आरोग्य विभागाला प्रचारण केलं आणि ते जेवण त्यांनी तपासलं आणि डॉक्टरांनी एकच सांगितलं का हे जेवण आरोग्याला अत्यंत हानिकारक आहे, हे कामगारांना देऊ नये.
परंतु तरी ये जवान गाड़ा पकड़ा हा पुलिस स्टेशन ऐटोमेटिक सुटल आतापर्यंत आयुक्त कामगार आयुक्त ने कोणत्याच प्रकारची कंप्लेंट केली नाही आणि मला हे काहीच माहित नाही अशा प्रकारचे हात वरते करून गप्प बसत आहे। जसापूर निवासी प्रदीपू बंड तीन दिवसापासून उपोषणाले बसले आहे। निकृष्ट दर्जाचा कामगाराले जेवण देते, पूर्ण जेवण निकृष्ट दर्जाचं होतं आणि त्यातल्या त्यात 183 कामगाराची नोंद होती आणि फक्त 16 लोकांले जेवण देतात। हे यावर कारवाई करण्यासाठी या भ्रष्ट ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे, त्याचं लायसन रिजेक्ट झालं पाहिजे, त्याच्यासाठी ब्लॅकलिस्ट मध्ये गेलं पाहिजे ते लायसन, त्याच्यासाठी उपोषणाले बसले। पण अजूनपर्यंत कुठल्याही कामगार अधिकाऱ्यानं इथं सहायक उपायुक्त सहायक आयुक्त धुर्वे साहेब आहे अजूनपर्यंत ते इथपर्यंत आले नाही। ते म्हणते तुमच्याकडून जे होते ते तुम्ही करा, उपोषण करा, काय करा, पण आमचं काहीच होत नाही। आमच्यावर सगळे वरच्या अधिकाऱ्याचे वरच्या नेत्याचे हात आहे, त्याच्यामुळं आमचं काहीच होत नाही असं स्पष्ट शब्दात धुर्वे इथचा गलेगठ्ठ अधिकारी आहे धुर्वे सहायक आयुक्त, याले कुठेतरी वरून अभय भेटते म्हणून हे आज आमच्यावर वेळ आली आहे उपोषणाची। तुम्ही ऑफिसमध्ये गेले तर काय सांगितलं? उपोषण गेले आम्ही आता ऑफिसमध्ये गेलो का हो उपोषण सोळा काय करा भेट द्या त्या मंडपाला, तर धुर्वे सहायक आयुक्त म्हणते लईन नाही, त्याच्यामुळं मी काही करू शकत नाही। लईन आल्यानंतर लईनीचा आणि याचा काही संबंध नाही। दोन ओळी हातानं जरी लिहिल्या का आम्ही त्या भ्रष्ट ठेकेदार कारवाई करतो, तरी उपोषण करता समाधान आहे।